Welcome to online YouTube channel of Sri Gyan Sagar Coaching Classes. Today we are discuss about the preventive measures and reasons of dengue. Observe and discuss. Observe the picture shown in the following and write the description in the boxes. इथे आपल्याला काही पिक्चर्स दाखवलेले आहेत आणि त्या पिक्चरचं जे काही डिस्क्रिप्शन असेल ते इथे बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर फर्स्ट आहे टँक. आपल्या घरामध्ये जे काही वॉटरचे टँक्स असतात ज्याच्यामध्ये आपण पाणी साठवत असतो ते टँक रेग्युलरली क्लीन केले पाहिजे आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी साठवलं पाहिजे जेणेकरून मॉस्किटो ब्रीडिंग कंट्रोलमध्ये राहू शकतं. रिप्रोडक्शन ब्रीडिंग ऑफ मॉस्किटो इन अ टँक. सो वी शुड प्रॉपरली क्लीन द टँक्स. नेक्स्ट आहे पॉट और युटेन्सिल्स. आपल्या घरामध्ये जे काही भांडे असतील युटेन्सिल्स असतील पाण्याचे ज्याच्यामध्ये आपण पाणी साठवत असो ते प्रॉपरली क्लीन केले पाहिजे किंवा तिथे कुठेही त्याच्या साईडला त्या भांड्याच्या साईडला कुठल्याही प्रकारे पाणी साठलं नाही पाहिजे. अशा प्रकारे जर काळजी घेतली तर मॉस्किटो ब्रीडिंग कंट्रोलमध्ये राहू शकतं. नंतर आहे कूलर. कूलरमध्ये सुद्धा पाण्याचा यूज होतो सो आपण काळजी घेतली पाहिजे की मॉस्किटो ब्रीडिंग त्याच्यामध्ये सुद्धा होणार नाही. नंतर आपल्या घरामधले जे काही लहान मुलं असतील त्यांना फुल कपडे घातले पाहिजे खेळायला जात असताना किंवा बाहेर जात असताना जेणेकरून त्यांना मॉस्किटो बाईट करणार नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारे मलेरिया डेंग्यू अशा आजारांपासून ते काय प्रोटेक्ट होऊ शकतील याच्यासाठी हा एक मेजर आहे. नंतर आहे गप्पीज. गप्पीज ऑल्सो कंट्रोल द मॉस्किटो लार्वा. म्हणजे लार्वा जे काही आहे लार्वा इज द फर्स्ट स्टेज ऑफ मॉस्किटो. मग हे जे काही लार्वा आहे त्या लार्वाला गप्पीज ईट करणार आहे आणि त्यामुळे जे काही मॉस्किटो ब्रीडिंग आहे ते कंट्रोलमध्ये ठेवलं जाऊ शकतं. नंतर आहे फ्युमिगेशन बाय इन्सेक्टिसाइड. बऱ्याचदा ग्रामपंचायत किंवा म्युन्सिपल काउन्सिलकडनं किंवा म्युन्सिपाल्टीकडनं फ्युमिगेशन केलं जातं इन्सेक्टिसाइड्सचं जेणेकरून मॉस्किटो ब्रीडिंग जे असेल ते होणार नाही यासाठी फ्युमिगेशनसुद्धा केलं जातं बऱ्याच केमिकलचं. नंतर आहे कॉईल. कॉईलचा यूज आपण घरामध्ये करू शकतो जेणेकरून मॉस्किटो बाईट किंवा मॉस्किटोपासून जो काही होणारा आपल्याला त्रास आहे तो कंट्रोलमध्ये राहू शकतो म्हणून युझिंग कॉईल्स. कलेक्ट इन्फॉर्मेशन. विच मेजर्स आर टेकन फॉर मॉस्किटो कंट्रोल. कुठले कुठले मेजर्स म्हणजे उपाय काय काय उपाय केले जातात जेणेकरून मॉस्किटो कंट्रोलमध्ये राहील. तर आपण शेजारीच बघितलं ह्या पिक्चर्समध्ये की हे पण एक उपाय आहे की जेणेकरून मॉस्किटो कंट्रोलमध्ये राहू शकतात बाय ग्रामपंचायत. मग ग्रामपंचायत लेवलवरती किंवा म्युन्सिपल काउन्सिल किंवा म्युन्सिपाल्टीकडनं कोणकोणते मेजर्स घेतले जातात तर त्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. तर त्यामध्ये येणार आहे क्लिनिंग ऑफ ड्रेनेज. ड्रेनेज सिस्टीम असेल ती ग्रामपंचायतकडनं क्लीन केली जाते जेणेकरून कुठल्याही प्रकारे वॉटर तिथे कलेक्ट होणार नाही. स्प्रे द मेडिसिन्स ऑन डेली बेसिस. रोज किंवा काही दिवसातनं जे काही मेडिसिन्स आहे किंवा आपण बघितलं शेजारी फ्युमिगेशन केलं जातं ह्या फ्युमिगेशनमुळे सुद्धा जे काही मॉस्किटो असतील ते कंट्रोलमध्ये येणार आहे. त्यानंतर अवेअरनेस क्रिएट केला जातो त्याच्यासाठी काही कॅम्प्स असतील ते स्लम एरियामध्ये देखील घेतले जातात जेणेकरून लोकांमध्ये अवेअरनेस वाढू शकतो. अशा प्रकारे ग्रामपंचायत आणि म्युन्सिपल काउन्सिल किंवा म्युन्सिपाल्टीकडनं
हे सगळे मेजर्स घेतले जातात. नेक्स्ट, डू यू नो मलेरिया इज स्प्रेड बाय फीमेल ॲनॉफिल्स. मलेरिया हा जो आजार आहे तो फीमेल ॲनॉफिल्सकडनं होतो आणि जो काही एलिफेंटॅसिस आहे हा फीमेल क्युलेक्सकडनं होतो. म्हणजे मलेरिया आणि एलिफेंटॅसिस हे दोन्हीही आजार फीमेल मॉस्किटोमुळे होतात. ॲनॉफिल्स अँड एडीज ग्रोन इन अ क्लीन वॉटर. ॲनॉफिल्स आणि एडीज ज्या काय आहे त्या क्लीन वॉटरमध्ये ग्रो होतात. क्लीन वॉटर म्हणजे जिथे आपले जे काही आपण शेजारी दाखवले पाण्याचे भांडे असतील किंवा आपलं घरगुती पाणी असेल साठवण्याचं, तिथे हे जे काही ॲनॉफिल्स आणि एडीज ग्रो होऊ शकतात. आणि क्युलेक्स हे डर्टी वॉटर म्हणजे स्युएज वॉटरमध्ये ग्रो होतात. म्हणून स्युएज वॉटर वगैरे असेल ते कव्हर करणं गरजेचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट द रीझन्स अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ डेंग्यू. सेकंड इन्फेक्शियस डिझीजेस स्वाईन फ्ल्यू. तर आज आपण बघणार आहोत इन्फेक्शियस डिझीजेस स्वाईन फ्ल्यू. तर हा जो डिझीज आहे स्वाईन फ्ल्यू, द फर्स्ट केस इज रिपोर्टेड इन मेक्सिको. स्वाईन फ्ल्यूची जी फर्स्ट केस आहे ती मेक्सिकोमध्ये रिपोर्ट करण्यात आली सर्वात पहिल्यांदा 2009 मध्ये. हा जो स्वाईन फ्ल्यू जो आहे तो व्हायरस इन्फ्लुएंझा ए दॅट इज H1N1 ह्या व्हायरसपासनं स्प्रेड होतो किंवा ह्या व्हायरसपासनं हा आजार आपल्याला होत असतो. रीझन्स ऑफ इन्फेक्शन स्वाईन फ्ल्यू स्प्रेड होण्याचे रीझन्स काय आहे? इट ऑकर थ्रू अ पिग अँड ह्युमन्स. म्हणजे हे जे स्वाईन फ्ल्यूचं जे काही स्प्रेडिंग आहे, इन्फेक्शन ऑफ स्वाईन फ्ल्यू ऑकर थ्रू अ पिग अँड ह्युमन्स. पिग आणि ह्युमन या दोन ॲनिमलपासनं, ह्युमन बिंगपासनं आणि पिग सारख्या ॲनिमलपासनं स्वाईन फ्ल्यू हा स्प्रेड होत असतो. त्याचप्रमाणे स्वाईन फ्ल्यू स्प्रेड थ्रू अ स्वेट ऑफ इन्फेक्टेड पर्सन. इन्फेक्टेड पर्सन मीन्स ज्या पर्सनला स्वाईन फ्ल्यूचं इन्फेक्शन झालेलं आहे त्या इन्फेक्टेड पर्सनच्या स्वेटपासनं, स्वेट मीन्स घाम, घामापासनं काय होणार आहे, स्प्रेड होणार आहे. त्याचप्रमाणे स्प्रेड थ्रू अ सेक्रेशन ऑफ नोज थ्रोट अँड सलायवा. म्हणजे आपलं जे काही नोज थ्रोट आणि सलायवा यामार्फत जे काही सेक्रेशन होत असतं त्यामार्फत हा जो स्वाईन फ्ल्यू आहे तो स्प्रेड होऊ शकतो. सिम्पटम्स काय आहेत? तर सिम्पटम्स डिफिकल्टी इन ब्रीथिंग, श्वास घेण्यासाठी त्रास होणार आहे, सोवर थ्रोट, घसा लाल होणार, बॉडी पेन्स एक्सेट्रा आर द सिम्पटम्स ऑफ H1N1 दॅट इज स्वाईन फ्ल्यू. समटाईम्स कोल्ड, कफ, फीवर, दीज आर ऑल्सो सिम्पटम ऑफ स्वाईन फ्ल्यू. सो नेक्स्ट, डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्ल्यू. स्वाईन फ्ल्यू डायग्नोसिस कशा प्रकारे केला जातो किंवा कुठे केला जातो? तर ह्या दोन इन्स्टिट्यूट आपल्याला दिसतात, NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे हे जे इन्स्टिट्यूट आहे पुण्याला आहे. आणि MICD नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस दिल्ली हे जे इन्स्टिट्यूट आहे हे दिल्लीला आहे. तर ह्या दोन ठिकाणी स्वाईन फ्ल्यूचं डायग्नोसिस केलं जातं. तर त्या डायग्नोसिससाठी जे काही पेशंटच्या थ्रोटमधलं जे काही लिक्विड आहे ते ह्या ठिकाणी सेंड केलं जातं आणि नंतर त्याची टेस्ट केली जाते. अशा प्रकारे ह्या दोन इन्स्टिट्यूटमध्ये पुणे आणि दिल्ली ह्या दोन ठिकाणी स्वाईन फ्ल्यूचं डायग्नोसिस केलं जातं. सो दिस इज ऑल अबाउट द इन्फेक्शियस, सेकंड इन्फेक्शियस डिसीज बघत होतो आपण, दॅट इज स्वाईन फ्ल्यू. नेक्स्ट डिसीजेस इज एड्स. एड्स इज अ डिसीजेस कॉज बाय द HIV व्हायरस. HIV व्हायरसमुळे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस ह्या व्हायरसमुळे आपल्याला काय होऊ शकतो? एड्स होऊ शकतो. फुल फॉर्म ऑफ एड्स इज ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रम. ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रम
is the name of or full form of disease. So this full form and HIV full forms, both full form is asked in an examination. So remember these full, both the full form. Diagnosis. Diagnosis is carried out in a laboratory by using this ELISA test. ELISA test ने जे काही diagnosis आहे ते केलं जातं. सुरुवातीला जेव्हा person मध्ये काही symptoms दिसतात किंवा जे काही symptoms असतील ते person wise specific symptom असतील. प्रत्येक person मध्ये AIDS चे जे काही symptom असतील ते specific असतील. त्याला त्या person ची कंटिन्युअस जी काही त्याची नॅचरल इम्युनिटी आहे ती कमी झाल्यामुळे त्याला वेगवेगळ्या जे काही आजार असतील त्याला त्यामधनं तो सफर होऊ शकतो. आणि पर्सन वाईज जे काही सिमटम्स असतील ते स्पेसिफिक असतील. प्रत्येक पर्सन वाईज प्रत्येक पर्सनमध्ये वेगवेगळे सिमटम्स असणार आहे एड्सचे. अशा प्रकारे आपण काय बघितलं एड्सबद्दल ही जी काही मेन इन्फॉर्मेशन बघितली. तर त्याच्यामध्ये आणखी जी काही फर्स्ट जी काही केस एड्सची जी काही रिपोर्ट करण्यात आली ती काही आफ्रिकन कंट्रीजमधल्या आफ्रिकेमधल्या आफ्रिकन कॉन्टिनेंटमधल्या ज्या काही मंकीच्या ज्या काही स्पेसेस आहेत त्यांच्यामध्ये एड्सची फर्स्ट केस रिपोर्ट करण्यात आली. अकॉर्डिंग टू नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम इन इंडिया अबाउट 80 to 85% of AIDS or HIV infection is caused through a unsafe sexual contacts. Unsafe sexual contacts मुळे जे काही इन्फेक्शन आहे ते इंडियामध्ये होत असतं. Our behavior with HIV person should be normal because sharing of food material, sharing of some things or playing with each other or playing some games or sharing some things that cannot spread AIDS. So our behavior with HIV person or our behavior with HIV person should be normal. Okay. Infection through animal. Can you tell? First आपण बघू can you tell मधले questions. Which measures are taken at your home to control the rats? रॅटला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करू शकतात, काय मेजर्स करू शकतात? तर फर्स्ट आवर हाऊस शुड बी क्लीन अँड नीट. आपलं हाऊस हे स्वच्छ असलं पाहिजे, क्लीन असलं पाहिजे, हायजीन मेंटेन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचा जंक लिटर आपल्या हाऊसमध्ये कलेक्ट नाही झाला पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे पेट ॲनिमल लाईक अ कॅट इज ऑल्सो गुड मेथड फॉर कंट्रोलिंग द रॅट. रोडंटिसाइड्स आर ऑल्सो यूजफुल फॉर कंट्रोलिंग द रॅट बट समटाईम इट इज हार्मफुल टू अस. समटाईम रोडंटिसाइड्स म्हणजे जे काही रॅटला उंदरांना कंट्रोल करण्यासाठी जे काही केमिकल्स असतील त्याचा आपल्यावरती पण पॉइजनस इफेक्ट होऊ शकतो म्हणून इट इज अनसेफ टू यूज. म्हणून हे यूज करणं आपल्यासाठी घातक असू शकतं. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन इज व्हाय इट इज नेसेसरी टू केअर अबाउट द हेल्थ ऑफ डोमेस्टिक डॉग कॅट्स बर्ड्स. डोमेस्टिक डॉग असतील, कॅट असतील, बर्ड्स असतील तर त्यांची केअर घेणं हे का गरजेचं आहे? जर त्यांची केअर आपण घेतली तरच ते हेल्दी राहतील आणि ते हेल्दी राहिले तर आपल्यापर्यंत त्यांचं जे काही इन्फेक्शन आहे ते आपल्यापर्यंत येणार नाही. बिकॉज दे आर गुड कॅरियर ऑर व्हेक्टर. जर ते आजारी असतील इफ दे आर सिकन दे आर व्हेक्टर ऑर कॅरियर ऑफ सम डिझीजेस अँड दे ट्रान्समिट दॅट डिसीज टू अस. ते आपल्यापर्यंत ट्रान्समिट करू शकतील. आणि पेट ॲनिमल जे काही आहे ते पेट ॲनिमल आपल्यापर्यंत त्यांच्या भावना पोहोचू शकत नाही. जर ते आजारी असतील तर
आपणच काय केलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. वी अंडरस्टँड देअर फिलिंग्स अँड शुड टेक केअर. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ रॅट कॉक्रोचेस ऑन ह्युमन हेल्थ. ह्युमन हेल्थ वरती रॅट आणि कॉक्रोचेसचा काय इफेक्ट होतो. रॅट जे काही उंदीर आहे, रॅट आर होस्ट टू फ्ली. फ्ली म्हणजे त्या रॅट वरती ज्या काही फ्ली असतात त्या त्यांच्या बॉडीवरती असतात आणि जे काही जर्म्स असतील किंवा बॅक्टेरिया, प्लेग सारखी जे काही बॅक्टेरिया असतात त्या फ्लीवरती असतात, त्यांच्या बॉडीवरती फ्ली असतात आणि त्या काय करतात, प्लेग सारख्या प्लेगचे जे काही बॅक्टेरिया आहे ते कॅरी करतात आणि त्यामुळे आपल्याला प्लेग होऊ शकतो. कॉक्रोचेस आर कॅरियर ऑफ टायफॉइड. टायफॉइड कॅरी करतात ते, त्यांच्यापासून आपल्याला टायफॉइड होऊ शकतो. किंवा दोन्ही पण, हे जे दोन्ही ॲनिमल आहे, आपल्या घरामधलं फूड मटेरियल असेल किंवा जे काही वस्तू असतील जे काही असतील त्याचं ते डिस्ट्रॉय ते डिस्ट्रॉय करत असतात. म्हणून बोथ रॅट अँड कॉक्रोचेस आर हार्मफुल टू ह्युमन हेल्थ. ह्युमन हेल्थसाठी दोन्ही पण ॲनिमल कसे आहे, हार्मफुल.